नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मयूर पवार, मार्केट डेव्हलपमेंट ऑफिसर, कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड। आपण आज कोटली येथे श्रीयुत दीपक रोहिदास पटेल यांच्या टरबूजच्या प्लॉटवर आलेलो आहोत। आमच्या ॲग्रोनॉमिस्ट कुलदीप पवार सर पण इथे उपस्थित आहेत। एकंदरीत शेतकरी बांधव आणि आपला फिटझोल वापरणारा जो ग्रुप आहे टरबूजसाठी तो पण इथे उपस्थित आहे। तर दीपकबाईंनी लागवडीपासून तर आतापर्यंत फक्त फिटझोल सोलानासी ग्रेड 1 आणि ग्रेड 2 हे दोन ग्रेडवर हा प्लॉट चालू होता आतापर्यंत। आता सेकंड ग्रेड इथं चालू आहे आपला आणि याच्या व्यतिरिक्त फक्त कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन ते वापरत आहेत। तर चला आपण बाईंनाच विचारूया, त्यांना एकंदरीत फिटझोल सोलानासी ग्रेड 1 आणि 2 चे रिझल्ट कसे वाटले। तर बाई, तुमचं आपण पहिल्यापासून ग्रेड 1 आणि ग्रेड 2 वापरत होतो, तुम्हाला रिझल्ट कसे वाटले? आधी तर सगळ्यात आधी तुम्ही ग्रेड 1 वापरत होते फ्लॉवरिंग पर्यंत, पहिला ग्रेड वापरला, त्यानंतर फ्लॉवरिंग स्टेज आल्यानंतर थोडस फळ दिसायला लागले, त्यानंतर दुसरा ग्रेड वापरायची सुरुवात केली। बरोबर। आता त्यानंतर आता एवढ्या पिरियड 15-20 दिवस झाले असतील बहुत। ओके, या 15 दिवसात सेकंड ग्रेड चालू आहे। तर एकंदरीत आपली सेटिंग एका वेळेला 3 ते 4 फळ तर आमकाच बसलेले आहेत आपले, आणि सेकंड ग्रेड चालू झाल्यापासून साईजही मस्त पकडलेली फळांनी, आणि एकंदरीत वेल वाढ म्हणा किंवा फ्लॉवरिंग सेटिंग एकदम जबरदस्त हा प्लॉट बसलेला आहे। तर तुमचा शेतकरी बांधवांना काय सांगणार राहील, टरबूजसाठी हा ग्रेड कसा राहील? मला तरी इतर कंपन्यांचे वॉटर सोलेबल किंवा इतर ग्रेड जेनेरिक ग्रेड पेक्षा चांगला सोलानासी चांगला आहे, चांगला आवडलं थोडं। ओके, धन्यवाद। साईज थोडी कमी थोडी कमी